वेलकम टू दिस चैनल न्यू परफेक्ट स्टडी सेंटर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चेंज द व्हॉइस इंग्लिश ग्रामर मध्ये टॉपिक बघत होतो. या अगोदर आपले तीन पार्ट शिकून झालेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे चॅनल सोबत राहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आज आपण जे काही चेंज द व्हॉइसचा जो प्रकार आहे, समोरचा प्रकार, तो आपण आज अभ्यासणार आहोत. कोणता प्रकार आहे मग तो? तर चेंज द व्हॉइस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे आज्ञार्थी वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मीन्स आज्ञार्थी वाक्य जे क्रियापदाने चालू होते किंवा ज्यामध्ये विनंती केली जाते किंवा ऑर्डर करण्यात येते अशा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो, म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होय. मग अशाच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर कशा प्रकारे करण्यात येते ते आपल्याला समजून घ्यायचे. हा जो टॉपिक आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे 10th 12th विद्यार्थ्यांकरता, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता. त्याचप्रमाणे याचे आपल्याला स्ट्रक्चर पाहायचे. स्ट्रक्चर म्हणजे रचना, कशा प्रकारे आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह रूपांतर कशा प्रकारे करायला पाहिजे ते. तर चला ऍक्टिव्ह व्हॉइसची जी रचना असते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची कशी असते, व्हर्ब असतो नंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नंतर असतं कॉम्प्लिमेंट. व्हर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट मीन्स कर्म आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक वाक्य जे सोबत येत असते, म्हणजे त्यामुळे वाक्याला एखादा अर्थ प्राप्त होतो. नेक्स्ट आहे याच्यानंतर हा ऍक्टिव्ह व्हॉइस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा आहे. तर ऍक्टिव्ह जर आपण पॅसिव्ह करत असताना आपल्याला काय लावायचं आहे, लेट घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, लेट घ्यायचं आहे. नंतर ऑब्जेक्ट लिहायचं आहे, सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट लिहायचं आहे. नंतर बी लिहायचं आहे. नंतर पास्ट पार्टिसिपल मीन्स व्हर्ब 3 लिहायचं आहे. नंतर जे काही पूरक वाक्य असेल सीसी ते आपल्याला ते समोर लिहून घ्यायचं आहे. आता आपण उदाहरणादाखल काही वाक्य इथे घेतलेले आहे आणि आपण ते उदाहरण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. तर मग काय, गिव्ह हिम सम मनी, गिव्ह हिम सम मनी, त्याला थोडे पैसे दे, त्याला थोडे पैसे दे. मग आता याच्यामध्ये जर आपल्याला जर स्ट्रक्चर वाईज जर बघायचं असलं तर हा काय आहे, व्हर्ब आहे. काय आहे, गिव्ह व्हर्ब आहे. हिम सम मनी, हिम सम मनी काय आहे, हा ऑब्जेक्ट आहे. आणि हा काय, सीसी आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आहे, पूरक वाक्य आहे. मग याचं जर आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये जर रूपांतर करायचं असलं तर कशा प्रकारे करायचं, तर समोर आपल्याला दिसतच आहे स्ट्रक्चर दिसत आहे पॅसिव्ह व्हॉइसचे. सर्वात प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे, लेट लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, लेट, एलईटी, लेट. लेट आपण लिहिल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचं. मग याच्यामध्ये ऑब्जेक्ट काय, हिम. काय आहे, हिम, लेट हिम, एच आय एम. मग ऑब्जेक्ट हिम आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे, लेट लिहायचं आहे, एल ई टी. नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं, ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये, हिम, एच आय एम. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, बी, म्हणजेच बी. बी नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, व्हर्ब 3, म्हणजे इथं गिव, जी आय व्ही एम. काय लिहायचं आहे, जी आय व्ही एम. गिवन, गिवन नंतर सी सी, सम मनी, एस ओ एम ई एम ओ एन ई वाय, गिवन सम मनी. अशा प्रकारे आपल्याला इम्पेरेटिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस अशा प्रकारे करता येईल. सेकंड सेंटेन्स, गिव एव्हरी वन फूड अँड वॉटर. गिव एव्हरी वन फूड अँड वॉटर, प्रत्येकाला अन्न आणि पाणी द्यावे. मग याचा आपल्याला ऍक्टिव्ह इम्पेरेटिव्ह ऍक्टिव्ह आहे. आता आपल्याला याचं पॅसिव्ह बनवायचं आहे तर आपल्याला स्ट्रक्चर वाईजच घ्यायचं आहे. प्रथम तर आपल्याला लेट घ्यायचं आहे, एलईटी, लेट, लेट. नंतर आपण ओळखून घेऊया अगोदर हा व्हर्ब आहे. एव्हरी वन फूड हा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय, सी सी आहे. तर मग लेट एव्हरी वन, ई व्ही ई आर वाय ओ एन ई, बी घ्यायचा आपण याच्यानुसार. नंतर व्हर्ब सी आहे, गिवन, जी आय व्ही ई एन, फूड अँड वॉटर, एफ डबल ओ डी अँड वॉटर, डब्ल्यू ए टी ई आर. अशा प्रकारे आपलं सेकंड सेंटेन्स सुद्धा व्यवस्थितरित्या
कंप्लीट झालेलं आहे. आता थर्ड सेंटेन्स बघायचं आहे. ब्रिंग दॅट बुक हियर, ते पुस्तक इकडे आहे. ब्रिंग काय आहे? वर्ब आहे. दॅट काय? ऑब्जेक्ट. आणि बुक हियर सेसी म्हणजे कॉम्प्लिमेंट. मग आता आपल्याला काय घ्यायचं आहे? तर क्रियापदक चालू होणार म्हणून लेट घ्यायचं आहे. एलईडी लेट. आणि ऑब्जेक्ट कुठे आहे? तो ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. दॅट दॅट घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? नंतर बी लिहायचं आहे. बी नंतर ब्रिंगचा थर्ड फॉर्म काय होणार आहे? बाऊ. बी आर ओ यू जी एच टी. बी आर ओ यू जी एच टी. वाऊ. नंतर सी सी बुक हियर. बी डबल ओ के एच ई आर ई. नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला बघायचं आहे. फोर्थ सेंटेन्स. कीप युअर हँड्स ऑफ. कीप युअर हँड्स ऑफ. तुमचे हात वर करा. मग नंतर याच्यामध्ये जो कीप आहे तो वर्ब आहे. आणि युअर जे आहे ते काय? ऑब्जेक्ट आहे. हँड्स ऑफ काय? सेस आहे. कॉम्प्लिमेंट आहे. एलईडी लेट. ऑब्जेक्ट घ्यायचा आहे वाय ओ यू आर. नंतर घ्यायचा आहे कीपचा थर्ड फॉर्म बी लिहायचा आहे. सॉरी, नंतर कीपचा थर्ड फॉर्म कीप के ई पी टी. आणि नंतर सेस सी कॉम्प्लिमेंट हँड्स ऑफ एच ए एन डी एस ओ डबल एफ. अशा प्रकारे वाक्य होणार आहे. नंतर फिफ्थ सेंटेन्स आपल्याला पाहायचं आहे. ओपन द डोअर. ओपन द डोअर, दरवाजा उघड म्हणजे आज्ञा देत आहे आपण समोरच्या व्यक्तीला. ओपन द डोअर. मग ओपन काय आहे? हा वर्ब आहे. द डोअर काय? ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे का? नाही. तर मग आपण डायरेक्ट लिहू शकतो लेट एलई टी लेट द डोअर टी एच ई डी डबल ओ आर. नंतर आहे बी आणि नंतर आहे ओपन म्हणजे थर्ड फॉर्म. पाच पार्ट ओ पी ई एन ई बी ओपन. अशा सेंटेन्स. चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइस, प्रयोग बदला. हे कसं करायचं आपल्याला? हे सुद्धा काय? आज्ञार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग चेंज द व्हॉइस कसं करायचं? लेट एलई टी लेट. नंतर चेंज द व्हॉइस हा चेंज काय? वर्ब आहे. आणि द व्हॉइस काय? ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे? द व्हॉइस पी एच ई व्ही ओ आय सी. नंतर आपल्याला बी घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चेंज काय करायचं आहे? थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल सी एच ए एन जी ई डी चेंज. नेक्स्ट आहे सेवन्थ नंबरचा. सेव अ रुपी एव्हरी डे. प्रत्येक दिवसाला आपण पैसे काय करायला पाहिजे? जमा करायला पाहिजे किंवा सेव्ह करायला पाहिजे. म्हणून याच्यामधला जो सेव्ह काय आहे? वर्ब आहे. अ रुपी काय आहे? ऑब्जेक्ट आहे. एव्हरी डे काय? सी सी कॉम्प्लिमेंट आहे. मग आपल्याला माहितच आहे ना लेट लिहायचं एलईपी लेट घ्यायचं. नंतर आपल्याला काय घ्यायचं? ऑब्जेक्ट घ्यायचं अ रुपी आर यू पी डबल ई रुपी. नंतर बी वर्ब काय? सेव. सेवचा थर्ड फॉर्म सेव्ड एस ए व्ही डी एस ए व्ही ई डी सेव्ड एव्हरी डे ई व्ही ई आर वाय डी ए वाय. दॅट्स इझी. गिव द ऑर्डर. गिव काय? वर्ब आहे. द ऑर्डर काय? ऑब्जेक्ट आहे. आपण लेट लिहून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला काय घ्यायचं? ऑब्जेक्ट घ्यायचं आहे द ऑर्डर टी एच ई ओ आर डी ई आर. नंतर आपल्याला बी घ्यायचं आहे. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? गिव चा थर्ड फॉर्म गिवन जी आय व्ही ई एन जी आय व्ही ई एन. अशा प्रकारे आपला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करायचं अशा प्रकारे आपल्याला समजून येणार आहे. तर त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढील भाग समोरच्या पार्टमध्ये आपण लवकरच घेऊन येणार आहोत.